गुरक लवकर मेन रोड आहे, टायमिंग झालंय भाकरी कर लवकर तुम्ही। अरे अण्णा काय म्हणायचं रे हे? अरे राहेबा काय खरं नाही बघ, महिना झाली मर्जर चालाय, पार वाडगा उठायची आली, काय कळाय मार्ग नाही बघ, घरात बी काय खरं नाही, रव्याच्या पाप्यानं हात धरून धरलाय, त्या नवरा बायकूत नेस्तव जाय ना आणि हितव चित्राब राहे ना, सरीला बी नवऱ्यानं मारून हाकडून दिली, ती बी 15 दिवस झालं हितच आहे। अरे गाय बाबा पो कशाय कशाला मेळ नाही, मला काय खरं वाट ना। अरे आता तरी शान वा, विठोबाच्या पुजाऱ्याकडे गेल्या बगर सळ लागायचं नाही, माझा काय असल्या गोष्टीवर विश्वास नाही बा। अरे सगळी गेल्या तुझा विश्वास बसल वय। या अण्णा या या, पुजार बाबा मी आहे इथं। देवा मोठं इंजिन महाग लागलंय, काय आटतंय ते तरी बघा। बघतो बघतो बघ देवा, माणसं तुझ्या दारात आली द्या, काय यांच्या माग भोग लागला ती सगळा सांगायचाय। देवा यांच्या जर माग जर काय करण्याचीच बाजू असल तर उजवा द्यायचाय, आणि जर करणे नसून दुसरंच काय असल तर डावा द्यायचाय। बोल 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 देवा, बोलायचा माझ्या बाबा बोलायचा ग बसायच नाही, काय असेल ते खरं ते खरं खोट ते खोट झालं पाहिजे। अरे बोल की देवा, जर काय यांच्या माग जर काय करण्याचीच बाजू असेल तर उजवा दे, आणि जर बाबा करणे नसून दुसरंच काय तर दे डावा। अरे समद स्पष्ट दिसतय र म्हणजे देव घातलाय र, कुणी म्हणायचं आहे तुमच्यातलाच म्हणजे भाऊ की जण दुसरं कोण? पुजार बाबा जरा उलगाडून सांगेल तर बरं होईल। दियाना खांडेकर त्यानं खेळ लावलाय मागले आमुशाला सारा, त्या दियाना खांडेकर तर आता खांडवेच करतो, बोसक्यात लय राग खालवून घ्यायची नाही, जगतून या आपल्यावरच थुकल। अरे मग आता करायचं काय? त्याच्यासारखा दाव आपण बी टाकायचा, म्हणजे देव घालायचा, त्याचा खेळ त्याच्यावर फिरवायचा, जिथे नारायण हुमर। अरे देवा अरे का डोळं झाकलेत हे, अरे माणसात माणूस राहीना चित्राब मारायला लागलेत, निकीच्या घरी मांडण्याचा योड झाला एवढं होऊन तू गपच। अरे जागा हो आणि जन हे खेळ मांडलाय त्याच्यावर तुझी उलटू दे। अरे चालू का माझा पारी स्कूल कसा व्हायला लागलाय रे? काय माहित बापू, या आठवड्यात ही तिसरी बारी आहे, परवा अजातच टायली पलटी झाली, भल्या मारता मारता वाच आपला भल्या काय सांगतो तर, पहिला ट्रॅक्टर गॅरेजला तोवर ह्याचा विस्फोट झालाय लगा, मला तर काय भानगडच कळणार लगा। अरे भानगड बिनगड काय नाही, मागल्या आठवड्यात माधानानं सगळी गेली युट्यूबला बर, आपले ध्यानापानं देव घातलेले त्यासनी कळलं या, आणि माधानानं पण तोच खेळ चालू केला या, तेव्हापासून जी भानगड चालू झाली बघ लगा, वाट लागा ही बारी आली। अरे सदा बापू आपल्या बल्याला उडवलाय, अरे काय झालं बल्याला? टू व्हीलरनं त्या सायकलला धडक दिली,
त्याला मध्ये घालून खरदा देऊन नेला. डॉक्टर म्हणला वेळ आला म्हणून गडी वाचला. अरे काय करून घेतलं त्याला? लय दुखतंय. अरे माझं ऐका, ध्यानापाला येऊन माधानाकडे जाऊया. चार माणसं बोलून काय ती एकदाच खटका पाडूया. त्याशिवाय आपलं सरळ नाही लागणार. बरं जाऊया. डन. आम्ही ह्याच काय वाईट की असत? कशा पायी आमच्या वाईटावर आहे? अरे आम्ही तुझ्या वाईटावर आहे का तू आमच्या वाईटावर आहे? दोन दोन ट्रॅक्टर गाड्या घोडी खूप तरी तुझ्या डोळ्यात. चांगलं नाही, चांगलं नाही, एवढा उत्मात चांगलं नाही. सध्या तुझ्या माथेला नीट सांग, नाही त्यांना बोलल्या खपून घेणार नाही. तू काय एवढी बोलायला वाळवून घेतोस रे? वाळू म्हणजे कोण गेला तरी ठणक्याला उगा टाकात गोळ्या माराय नाही त्या. काय तुझं केलं वाट ती सांग आम्ही. चल चल बघू बघू. नवा ही भांडण मिटवायला आलोय का वाढवायला आलोय? काय तर आम्ही निघून जातो, तुम्हाला काय दिंगाण घालाल ते घाला. भांडणानं कुणाचं काय सरळ लागायचं नाही. काय असेल ते तोडगा काढायचं बघ. तोडगा पुजार बाबाच काढणार. तवा समधी मिळून तिकडे गेलेलं नाही चांगलं. काय लागलं यांच्या माग? काय असेल ते तोडगा काढून टाका. ह्याच्यावर तोडगा एकच, धावण. धावण? धावण म्हणजे? पाच काळ्या बकरीची धावण करायला लागल ती बी एकात. म्हणजे उपजर बाबा जरा फोडून सांगा. देवाला ह्या दोघांनी मिळून पाच काळ्या बकरीची धावण करायला लागल आणि त्याचा निवद ह्या दोघांच्या घरांनी एकत्र बसून एकाच ताटात खायला लागल तवा कुठे शांतता लाभल. पाच काय दहा बकरीची घालू की धावण? तुझं हातीवर ना चाललंय रे. वाद घालू नका, आम्ही समज मंजूर आहे. काय माझा तुझं काय मत आहे? आता माझं काय मत असणार आहे? समधी म्हणते ती तर तोडगा करायलाच पाहिजे. एका मशाला धावण करूया. गारढा नाही लवकर तर आणायचा नाही. उशीर झाला अंत अंता त्यामुळे गार झाला. काय बा तू बी घे बरं. होय होय घेतो घेतो. अण्णा मला काही मान्य नाही, घर बांधायचं पडलं या वर आजारी आहे. खर्चाच कशाला आहे? आता काय करू दी, पार घरावून खराटा फिरलाय. पुजाऱ्याने सांगितलं तसं केलं तर सर्व मार्ग तर लागल. अरे पण हे काय खरं आहे वय? ती काय नाही, एकदा ठरलंय दावण कापायची म्हणजे कापायचीच. काय घालायच ती गोंधळ घाल. काय येणार पोरग? अण्णा आजच जाऊन या देवस्थानाला. वय वय अरे कुठं रे मेंढर? अरे उंद्या लय मोठी जत्रा करायचे, खर्च पण तसाच आहे म्हणून घेऊन चाललोय आठपाडीला ऐकायला. अरे सतू जग कुठं निघालंय, तुम्ही कुठं निघालाय? माझं कोण ऐकते? ए तुई तुई का दुसरं टमटम बघू. बर चला मागला चला. मी बसतो ड्रायव्हर पाशी. बसा बसा बसा. या या अण्णा यार वळीच बाबा. ह्यांच्या माग जी काय खेकट असल ती पार निघून गेलं पाहिजे. तुम्हाला मागच सांगितलं
त्यासाठी तर आलोय. उद्याच दावण कापायचं ठरलंय. उद्या काय हरकत नाही, उद्या जत्रा भरली पाहिजे. इथ गावातली संधीवान इकडे आली पाहिजे. बारकी दावण नाही हंग असे. उद्याच कार्यक्रम झाला पाहिजे जंगी. आम्ही समधी तू उद्या यरवाळी. सांगितल्याप्रमाणे तुम्ही कपडा बारीकी बर का. दावण तर झाली अगदाच. होय होय, आता पप्याला बर वाटलं म्हणजे बात झालं. अण्णा मला काही फरक वाटत नाही. अरे मस्या नाही, लगे लगे फरक पडतोय. अण्णा पप्या गेला. अरे पप्या, पप्या, अरे पप्या. Ah.